ओम श्री गुरुभ्यो नमः, ओम श्री भवानी शंकराय नमः, ओम श्री मात्रे नमः। जय गजानन श्री गजानन, 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 जय गजानन श्री गजानन। बोलो गण गण गणांत बोते, 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 गण गण गणांत बोते। मंडळी, आज अध्याय 13वा। मठासाठी वर्गणी गोळा करण्याची धडपड सुरू झाली। महाराजांची शिष्यमंडळी चोहीकडे धावपळ करू लागली। पण सगळेच कोणी शिष्यासारखे असतात का? तांदूळ वेचताना सगळे तांदूळच असतात का? काही दगडही असतात हो की नाही? तसेच काही दगड शेगावात पण होते, आणि ते म्हणायचे महाराजांची टवाळखी करण्यासाठी म्हणायचे का, हो एवढे मोठे महंत आहेत, यांना कशाला हो भीक मागायला हवी, हा हे तर स्वतःच देव देव म्हणून घेतात, तर देवाला वरच्या हरीला चिठ्ठी पाठवावी की आपल्याला मठ हवंय म्हणून, देव एकदम मठ करून देईल ना यांना, यांना कशाला हवे आहेत पैसे। तेव्हा शिष्य म्हणायचे, अरे मूर्खानो, हे त्रैलोक्यच श्री गजाननाचं मठ आहे बरं, त्यांचे वैभवच आगळे वेगळे आहे, कळलं ना? ही पृथ्वीच त्यांचा पलंग, अष्टसिद्धी त्यांच्या दासी, पृथ्वीवरील तपोवने त्यांचे बगीचे, त्यांना कशाला हवाय हा आटापिटा? ही भिक्षा तुमच्या आमच्यासारख्यासाठी बरं, का? तर जन्म मरण रोग भय हे सगळे आपल्यासारख्या माणसांना चिकटलेल्या उपाधी आहेत, आणि त्या उपाधीतून मुक्त होण्यासाठी पुण्यकर्म करणे आवश्यक आहे, आणि अशा पुण्यकर्मापासून अशी पुण्यकर्म केली, पुण्याची जोड मिळवली, तरच तुमच्या या उपाधीतून मुक्ती होते। आणि म्हणूनच स्वामींचा हा सारा खटाटोप आहे बरं, त्यांच्यासाठी नाही तर तुमच्या आणि आमच्यासाठी। आणि मग काहींनी विश्वास ठेवला, काहींनी नाही ठेवला, कोणाच्या जिभा चालूच राहिल्या, पण महाराजांनी त्याकडे लक्ष दिले नाही। महाराज कधीच कोणाकडेही लक्ष नाही द्यायचे, त्यांचे लक्ष फक्त देवावर। आणि मग काय झालं, हळूहळू कामाला सुरू झाली। आधी 1 एकर जमीन मंजूर झाली आणि म्हटलं की तुमचं काम चांगलं चाललं, नीट चालतं आहे असं वाटलं, तुमच्यावर विश्वास वाटला तर आम्ही आणि 1 एकर देऊ असं सांगितलं गेलं। तर महाराजांनी काय केलं, 2 एकरांच्या मध्यावर जाऊन उभे राहिले आणि मग तिथून काम सुरू झालं। आणि मग म्हटल्याप्रमाणे मध्यावरून सुरू केलं, म्हणजे धड इथेही नाही, धड तिथेही नाही, म्हणजे दोन्हीकडची जागा मिळाली की नाही, मग असं केलं तर कसं? म्हणून ते कानपिळ्या लोकांनी जाऊन जोशी नामक गृहस्थांचे कान पिळले, म्हणजे ऑथॉरिटीज होत्या त्या, ज्यांनी जमीन उपलब्ध करून दिली होती त्याच्या ऑथॉरिटीज, त्यांनी जोशी नामक गृहस्थाला पाठवलं तपासणीला। आणि पाटील घाबरले, पाटील म्हणाले, एवढं काम तर आपण केलं आहे महाराज, आता कसं होणार, यांनी आपलं काम थांबवलं तर एवढे पैसे फुकट जाणार, एवढे श्रम फुकट जाणार, काय करायचं? तर महाराज म्हणाले, काही घाबरू नका, दंड माफ होईल। आणि त्याप्रमाणेच झालं, दंड माफ झाला आणि तो मठ सुंदर उभा राहिला, असं महाराजांचं वाक्य, समर्थांचं वाक्य, म्हणजे वेद वाक्य बरं का, प्रेमाने बोला, गणगण गणांत बोते, गणगण गणांत बोते, गणगण गणांत बोते। प्रेमाने म्हणा, जय गजानन श्री गजानन, 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 जय गजानन श्री गजानन।
गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, होय गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, बोला गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, गण गण गणांत बोते, बोलो गजानन महाराज की जय। आता दुसरा प्रसंग सांगते गंगा भारती गोसावी यांचा। गंगा भारती गोसावी हा महारोगाने पीडित होता। किती औषध झाली, किती उपचार झाले, पण काही उपयोग नाही। महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर पडली आणि तो धावत येऊन महाराजांच्या चरणावर पडला, दर्शनाला गेला, त्यांच्या चरणावर पडला। महाराजांनी त्याच्या डोक्यावर मोठी चापट मारली। तो उभा राहून महाराजांना न्याहाळू लागला, त्याच्या थोबाडावर थाड 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 मारलं, लात घातली, त्याच्या अंगावर खाकरून थुंकलेही। आपल्याला नुसतं ऐकून सुद्धा किळस येते ना, पण नाही, त्याला मुळीच किळस आली नाही। कारण गंगा भारती, त्याला महाराजावर पूर्ण विश्वास होता। ते जे काय करतात, मारू देत, उष्ट टाकू देत, थुकू देत, काही करू देत, ते आपल्या भल्यासाठीच करतायत हे तो जाणून होता। आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते तोंडावर थुकलेलं होतं ते सगळं, असं आपण औषध कसं मालिश करतो तेल, तसं त्यांनी मालिश करून घेतलं। तर बघणाऱ्यांना अगदी म्हणजे टीका करणाऱ्यांना, टीकाकारांना भयंकर किळस आली आणि ते म्हणाले, हे काय, हां काय जगातले डॉक्टर काय ओस पडले आहेत का? वाटेल त्या डॉक्टरकडे जावं आणि औषधं घ्यावीत, हे काय याचं उष्ट थुक्क सगळं अंगाला हे करून घेत आहे, शि 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 शि। तर तो गोसावी म्हणाला, हो हे उष्ट नाही, उष्ट नाही, थुंकी नाही आहे ही, बघा ह्याला चंदनाचा सुगंध येतो आहे, अहो कस्तुरी मृग, कस्तुरी मृग आहे हा, गजानन महाराज कस्तुरी मृग आहेत, त्यांच्या थुकीला कशी बरं दुर्गंधी येणार, किती सुगंध येतो आहे तुम्हीच बघा म्हणाले। आणि मग त्या दिवसापासून गोसावी, तो गंगा भारती गोसावी तिथेच राहू लागला। सुंदर आवाज होता त्याचा आणि सुंदर गळा आणि छान भजनं म्हणायची, सेवा करता करता भजनं म्हणायची, असा बरेच दिवस राहिला। आणि हळूहळू हळूहळू त्याचा रोग गेला, संपूर्ण गेला, तो एकदम नॉर्मल झाला। आणि मग त्याच्या घरचे त्याला घ्यायला आले, बायको मुलगा, मुलाचं नाव काय बरं, अनुसूया बायको आणि मुलगा संतोष भारती आले त्याला घ्यायला। आणि ह्याला पण जरा जावंसं वाटलं, कुटुंब म्हटल्यावर जावंसं वाटतं ना, पण ऐनवेळी त्याला ज्ञात झालं की आपण महाराज, आपल्याला एवढं बरं केलं आहे महाराजांनी, परत जाऊन संसारातून आपण दूर आलो, दूर येऊन आपल्याला एवढी मुक्ती मिळाली आहे, रोगातून मुक्ती मिळाली आहे, सगळ्यातून मी मुक्त पंछी झालेलो आहे, तर परत जाऊन ते चिखलात पडायचं नाही, नाही आता मी महाराजांकडेच राहणार, महाराजांकडेच राहणार म्हणाला। आणि मुलाला आणि ह्याला परत पाठवून दिलं, पुन्हा संसार नको, कुमारा तू आईला सांभाळ म्हणाला आणि त्यांना परत पाठवलं। आई आणि मुलगा घरी परतले आणि पुढे तो पूर्ण बरा झाल्यावर, गुरूंची आज्ञा झाल्यावर हे मध्येच आले होते भेटायला आणि ये चल चल म्हणत होते, तेव्हा हा गेला नाही। कारण महाराजांनी त्याला दाखवलं नाही की आपली आज्ञा आहे, असं काही दर्शवलं नाही, तो तिथेच थांबला। आणि मग पूर्ण बरा झाल्यावर गुरु आज्ञा झाल्याशिवाय तो गेला नाही, गुरुंनीच सांगितलं, महाराजांनीच सांगितलं, आता जा तू घरी, मगच तो गेला, अशी आहे गोष्ट। एक श्यामसिंग नामाचा एक भक्त होता,
आणि खूपच अतोनात भक्ती करायचा. तर त्यांनी एकदा आपल्या त्यांचं गाव काय मुंडगाव मुंडगावी घेऊन गेला महाराजांना. सत्कार पूजा हे ते सगळं झालं आणि म्हणाला, महाराज मला जेवण सगळ्यांना भोजन घालायचं आहे, पंगत बसवायची आहे, असं आहे तसं आहे. तर महाराज म्हणाले, अरे आज चतुर्दशी आहे, चतुर्दशी रिक्त तिथी असते, त्या दिवशी जेवण वाढायचं नसतं. अहो पण महाराज स्वयंपाक करून झाले आहे, लोक तयार आहेत. हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणतात तसं, हे भक्त आणि हे जेवण सगळं तयार आहे, मग कशाला उशीर करायचा, वाढूया ना आपण सगळ्यांना. आणि एवढ्या झो 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 पाऊस आला, सगळी मंडळी पण भिजली, त्यांचं जेवण पण व्यर्थ झालं, सगळं नुसतं सत्यानाश झाला. आणि म्हणजे ते भोजन देता आलं नाही त्याला. तेव्हा श्यामसिंगचे डोळे उघडले की महाराज जेव्हा काही सांगतात तेव्हा त्यांच्या मागे काहीतरी हेतू असतो. आणि आपलं काम काय, महाराजांनी सांगितलेलं निमूटपणे आपण पालन करायचं. त्याला का केव्हा कब क्यों कैसा कुछ नाही पूछने का महाराज को, प्रति उत्तर पूछने प्रति प्रश्न करने का ही नहीं, बस जो वो बोलेंगे वही करने का. महाराजांच्या हातात आहे हो, पाऊस पाडणं न पाडणं सगळं त्यांच्याच हातात आहे. तुम्हाला काय वाटलं तो नॅचरली पाऊस आला? नाही हो, याला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी नुसतं असं बघितलं आणि पाऊस आला. आणि मग तो म्हणाला, श्यामसिंग सगळं फुकट गेलं, आता कधी बरं जेवण वाढायचं? तर महाराज म्हणाले, तू कशाला काळजी करतो, ते लोक पण आहेत, उद्याचा दिवस पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी भोजन घालायचं असतं, तू घाल की. आणि मग पौर्णिमेला सगळ्यांना भोजन घातलं त्यांनी आणि तो पण तृप्त झाला, लोक पण तृप्त झाली. तर आपण काय ह्याच्यातून शिकायचं की महाराजांचं वचन हे आपण बिनधास्तपणे पालन करायचं. बस आता आपल्याला वाटेल महाराज आता नाहीत, आता कुठे ते सांगायला आले आहेत, नाही. त्यांचं आपण जे चरित्र वाचतो त्यातून आपल्याला काय काय शिकायला मिळतं त्यातून आपण धडे घ्यायचे. आणि आपल्याला महाराज संकेत देतात, ते नसले म्हणजे शरीराने नसले तरी ते कुठच्या ना कुठच्या रूपाने आपल्याला संकेत देतात. इंट्युशन म्हणतात ना, सिक्स सेन्स, आतून आवाज येतो. तो कोणाचा असतो? महाराजांचा. महाराज सांगतात आपल्याला हे कर हे करू नको. कॉन्शन्स, आपलं कॉन्शन्स, त्याला नेहमी आपण विधेय असायला पाहिजे. म्हणजेच आपण महाराजांचं म्हणणं ऐकल्यासारखं होतं. हो, ज्यांना विश्वास नाही ते म्हणतील हे कुठे आहे आता महाराज, ते का कुठे सांगायला गेले तुम्हाला. पण नाही, भक्तांना त्याची प्रचिती येते. हो की नाही, हो की नाही, तुम्ही सांगा. माझ्यापेक्षा जास्त पारायणं तुम्ही करता, मी पारायण करत नाही. मी कार्यक्रमा मी मूर्ख मुलगी आहे, बाई आहे. कार्यक्रमापुरतं मी त्याचं पठण केलं, अभ्यास केला आणि ते लिहिलं. पण तुम्ही भक्त मंडळी आहात, रोज तुम्ही वाचता पोथी. मी बघितलं आहे भक्तांची भक्ती. त्या मनाने मी काहीच करत नाही हो, माझी फक्त आत भक्ती आहे, मी कृतीने काहीच करत नाही. पण तरी महाराज पावतात, तरी महाराज पावतात. तर आता प्रेमाने बोला, गणगणगणांत बोते, गणगणगणांत बोते, गणगणगणांत बोते. जय गजानन श्री गजानन, 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 जय गजानन श्री गजानन. सन टीव्हीवर शेगावचे गजानन पाहायला विसरू नका. सकाळी 9:30 वाजता असतं आणि रात्री पण 9 की 9:30 असतं, तुम्ही विसरू नका. किती सुंदर आहे, खूपच छान आहे, जरूर बघा. चला आता आपली पुन्हा आपली भेट पुढच्या मंगळवारी. हां, जय गजानन, जय गजानन, गणगणगणांत बोते, गणगणगणांत बोते, गणगणगणांत बोते.